पाऊस पडला चुकूल झाला, पाऊस पडला चुकूल झाला, पाऊस पडला चुकूल झाला, भिजला आधी चालला मुखाने विठ्ठल विठ्ठल म्हणा, मुखाने विठ्ठल विठ्ठल म्हणा। सोलापूर शहरवासी पाण्यासाठी आक्रमक होत आहेत। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं महापालिकेच्या प्रवेशद्वारात पाऱ्यांवर सत्यनारायण महापूजा घालत त्यांनी आंदोलन केले। सोलापूर शहरवासियांना मागील 2 महिन्यांपासून अनियमित आणि गढूळ पाणी पुरवठा केला जातोय, त्यामुळे नागरिक हैराण झालेत। स्मार्ट सिटी यादीत सोलापूर शहराचा सहभाग असताना देखील शहरवासियांना 4 ते 5 दिवसाआड पाणी पुरवठा होतोय। नारायण महापूजेनंतर सत्यनारायण महापूजेनंतर सुरळीत पाणी पुरवठा होईल असा आशावाद व्यक्त करत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं पालिकेच्या पायऱ्यांवर सत्यनारायण महापूजा घालण्यात आली। या महापूजानंतर देखील प्रशासनाला सद्बुद्धी येऊन पाणीपुरवठा सुरळीत न सुरू झाल्यास प्रशासनाचे श्राद्ध घालण्यात येईल असा इशारा यावेळी शिवसैनिकांकडून देण्यात आलाय। आमची श्रद्धा आहे की सत्यनारायणची पूजा घातल्यानंतर सर्व काही सुरळीत होतं आणि त्यामुळं आम्हाला वाटतं की हे सर्व सुरळीत होईल, परंतु जर हे प्रकार सुरळीत झाले नाहीत पाणीपुरवठ्यातला विस्कळीतपणा, तर महापालिकेच्या समोर आम्ही निश्चितच श्राद्ध घातल्याशिवाय आणि शिवसेनेच्या स्टाईनं आंदोलन केल्याशिवाय आम्ही गप्प बसणार नाही।